मदरसा दारुल उलूम तेलगाव नाका बीड़ येथे जिल्हा वन परिक्षेत्र अधिकारी श्री अमोल मुंडे यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी मदरसाचे मुख्याध्यापक मुफ्ती शेख जावेद हुसैनी, खुदाई खिदमतगार संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष पठाण अय्यूब खान, बाबू शेठ इतर मान्यवर उपस्थित होते। आज आपल्याला माहिती आहे की आपल्या बीड जिल्ह्यामध्ये 2.5% फक्त वनक्षेत्र आहे, जे की 33% असायला पाहिजे। त्या अनुषंगाने आपल्याकडे 31% वनक्षेत्र हे कमी आहे, आणि ते वनक्षेत्र वाढवण्यासाठी वन विभागाने आणि महाराष्ट्र शासनाने विविध योजना आणल्या होत्या। त्याच्यामध्ये 33 कोटी वृक्ष लागवड, 13 कोटी, 4 कोटी अशा पद्धतीने 50 कोटी वृक्ष लागवड गेल्या वर्षीपर्यंत आपण पूर्ण महाराष्ट्राच्या ह्याच्यात केलेली आहे। त्या अनुषंगाने आज बीड जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी वनक्षेत्रामध्ये वाढ होताना दिसत आहे। पण झाड लावणं ही फक्त वन विभागाची किंवा सामाजिक वनीकरण विभागाची जबाबदारी नसून ती सर्वसामान्य नागरिकांची पण आहे। आणि आज या ठिकाणी आपण या मदरशामध्ये आलेलो आहोत, तिथं मुफ्ती साहेब आहेत, खुदाई खिदमतगार संघटनेचे काही कार्यकर्ते पण आहेत, इतरही सगळे सामाजिक कार्यकर्ते पण या ठिकाणी आलेले आहेत। आणि या ठिकाणी आपण एक छोटासा वृक्ष लागवडीचा कार्यक्रम केलेला आहे, आणि यापूर्वी सुद्धा यांनी लावलेले झाडं या ठिकाणी जिवंत दिसत आहेत। हे बघून मला असं वाटतं की हा मदरशामध्ये हे जे झाडं आहेत हे फार मोठे होतील, आणि आपल्या जे 33 कोटी वृक्ष लागवडीचं जे 13 कोटी म्हणजे ते 33% वनक्षेत्र जे पाहिजे ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अशा पद्धतीने जर सगळ्या वेगवेगळ्या मदरशा असतील, शाळा असतील, सामाजिक संघटना असतील, यांनी जर अशा पद्धतीने वृक्ष लागवड करून त्याचं जर संगोपन केलं, नक्कीच आपला बीड जिल्हा 33% वनक्षेत्राचं जे टार्गेट आहे ते पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून अग्रेसर राहील। हमारा ये मदरसा दारुल बीड सन 1962 साल से जो है जारी है, जिसमें हमारे इस मदरसे के अव्वलिन सदर अलहाज अमीनुद्दीन साहब कुरेशी मरहूम, इन्होंने दरख्त के लगाने पर मदरसा शुरू होने से पहले बड़ा जोर दिया और खुद उसका बजाते खुद मुआयना करके एक एक दरख्त की जो है निगरानी वो खुद करते थे। और इस वातावरण और पर्यावरण के अंदर जो फिजाई आबो हवा की जो आलूदगी है उसे दूर करने के लिए एक ज़रूरी चीज़ है। और जैसे हमारे अपने साहब जो है मुंडे साहब ने अभी जैसा इस लाइन के एतबार से गाइडलाइंस किया है और जिस लाइन के एतबार से फिक्र दिलाई है, तो हमारा भी पूरे बीड जिला वासियों से यही कहना है कि हर एक शख्स ने, हर एक घर के आदमी ने जो है एक एक दरख्त जो है बिल्कुल लगा कर झाड़े लावा झाड़े जगवा इस मुहिम को जो है साकार करना चाहिए। और इस मामले में शासन प्रशासन का पूरा पूरा ताउन करना चाहिए। यहाँ जो हमारे रेंजर ऑफिसर मुंडे साहब आए, हमारे बाबू सेठ है, खुदा खिदमतगार के अलहाज अय्यूब पठान साहब है, इसी तरीके से मीडिया वाले जो लोग आए हैं और जो कुछ भी लोग यहाँ मौजूद है उनका हम खास तौर से शुक्रिया अदा करते हैं।